अमरावतीमध्ये पावसानं विश्रांती घेतल्यामुळे शेतपिकातील आंतरमशागतीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात डवरणी, फवारणी आणि खुरपणीला सुरुवात केलेली आहे. कपाशीला बोंड येणं अपेक्षित होतं, मात्र अद्यापही बोंड न आल्यामुळं शेतकरी संकटात सापडलेला आहे. आणि या संपूर्ण परिस्थितीचा बांधावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे यांनी. गेल्या 2 महिन्यापासून मोठ्या प्रमाणात अमरावती जिल्ह्यामध्ये पावसाने रिपरिप लावली होती. त्याचा मोठा फटका अतिपावसामुळं शेतीपिकांना बसला होता. पिकं जी आहे ती पिवळी पडायला सुरुवात झाली होती, मात्र आता गेल्या 3 ते 4 दिवसापासून पावसाने उसंत घेतलेली आहे. त्यामुळं आता शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये आंतरमशागतीला जी आहे ती सुरुवात केलेली आहे. आपण इथे पाहू शकतो, हे शेतकरी आहे, यांनी या शेतामध्ये तूर आणि कपाशीचं जे आहे ते पीक लावलेलं आहे. त्याच्यामध्ये आता मोठ्या प्रमाणात तण झालं होतं आणि हे तण काढण्यासाठी त्यांनी डवरणीला जी आहे ती सुरुवात केलेली आहे. आणि याविषयी अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत शेतकरी स्वतः आहेत. त्यांना आपण विचारत, तुम्ही शेतामध्ये डवरणी करताय, किती दिवस झाला पाऊस थांबलाय? आता आजचा समजा बुधवारपासून पाऊस थांबला सर. हां, गुरुवारपासून, आजचा समजा गुरुवार, काल शुक्रवार, पाण्यानं 2 महिन्यापासून आम्हाला काही उगाळ नाही, काही नाही. तणकट मायांचं बंबाळ होऊन गेले आमच्या शेतात. म्हणजे आमचा काही मजुऱ्याचा ताल नाही, काही ताल नाही. पाण्यानं आम्हाला समजा वंचित आणून टाकलं. साधारण किती खर्च तुम्हाला आतापर्यंत या शेतीला लागलेला आहे आणि पुढे पाऊस आला तर नेमका काय फटका बसणार आहे? फटका काय सर, आता आमचे आता त्याचे सध्या आम्ही संत संकट धर्माचाच आहे. आता सध्या पाला आहे, समोर काय सांगू, काय होते काय नाही. आम्हाला खर्च तर असा होऊन गेला का, 130,000 रुपये खर्च येऊन गेला. निस्ता निंदाचा, निस्ता ग्राशेलचा. व्हिडिओ जर्नलिस्ट सागर आडे, समी अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, मोर्शी, अमरावती. शिरूर तालुक्यामध्ये सोयाबीन पिकावर रोगांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. वातावरणातील बदलाचा पिकाला मोठा फटका बसतोय. सोयाबीनचं पीक वहरत असतानाच रोगांचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. आणि या संदर्भात शेतकऱ्यांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी. पुणे जिल्ह्यात पडलेल्या रिमझिम स्वरूपाच्या पावसामुळे शेतीमालावरती रोगाचा प्रादुर्भाव वाढला असून मी सध्या सोयाबीन पिकामध्ये उभा आहे. आपण या ठिकाणी पाहू शकता, सतत पडलेल्या रिमझिम स्वरूपाच्या पावसामुळे सोयाबीन पिकावरती रोगाचा प्रादुर्भाव वाढला. आपण जर पाहिलं तर सोयाबीनवरती मोठ्या प्रमाणात कीड पाहायला मिळते, तर सोयाबीन खतात मोठ्या प्रमाणात रिमझिम स्वरूपाच्या पावसामुळे वाढलेलं पाहायला मिळतंय. मात्र त्याला शेंगाच लागलेले नाही, कारण की त्यावरती येलो मोजॅक रोगाचा प्रादुर्भाव वाढलाय. सोयाबीन हे पिवळं पडलेलं आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंता खरतर वाढलेल्या आहेत. आपल्यासोबत बोलण्यासाठी शेतकरी बाबा काय सांगाल, काय परिस्थिती आहे सध्या? परिस्थिती म्हणजे सोयाबीनला पाऊस झाला आणि रोग अटून गेलं, त्याच्यानंतर कीड पडली, वाढले भरपूर, पण खाली शेंगाच नाहीत त्याला. तेव्हा ते आता पिवळं पडायला लागले, पाणी ढसाळायला लागली. काय करावं, काय सुचत नाही, ते परवडत नाही, उरत नाही, पुरत नाही, काही फायदा होत नाही. त्याला फवारणी केली की नाही? आता फवारणी केलेली तरी पण कीड आवरल म्हणून काय सांगतात, कारण की शेंगच नाही खाली, लागावं म्हणून फवारणी केली, पण ती फवारणीला काही आवरत नाही. नक्कीच शेतकऱ्यांनी निसर्गाच्या भरोशावरती आपल्या शेतात सोयाबीन पिकाची पेरणी केली, मात्र सध्या वातावरणातील बदलाचा सोयाबीन पिकाला मोठा फटका बसला असून या ठिकाणी सध्या शेतकरी संकटात असलेली स्थिती पाहायला मिळत आहे. हेमंत चापुडे, झी मीडिया, शिरूर, पुणे. यवतमाळच्या महागाव, उमरखेड, पुसद तसंच दिग्रस तालुक्याला अतिवृष्टीचा तडाखा बसलाय. शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेलेली आहे. कापूस, सोयाबीन, हळद, ऊस अशी सर्व पिकं पाण्यामध्ये बुडाली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे. सतत कोसळत असलेल्या पावसामुळे नदी नाल्यांना देखील पूर आलेला आहे. शेतकऱ्यांच्या हातात ओंडाशी आलेला घास अतिवृष्टीमुळे हिरावला गेला आहे. अतिमुसळधार पावसामुळे महागावसह पुसद, उमरखेड जिल्ह्यामध्ये या ढग सदृश्य पावसामुळे शेतीमध्ये प्रचंड, कधी भरून न निघणारं शेतमालाचं नुकसान झालेलं आहे. नदी नाल्याकाठची शेती पूर्णतः खरडून गेलेली आहे. पिकं उद्ध्वस्त झालेली आहे. या नैसर्गिक आपत्तीमध्ये कोसळलेल्या या शेतकऱ्यांना उभं करण्यासाठी राज्य आणि केंद्र शासनाने NDRF व SDRFच्या माध्यमातून एकरी 50,000 रुपये देऊन सरसकट पंचनामा न करता ही मदत घोषित करावी. या जिल्ह्यामध्ये सततची नापिकी व कर्जबाजारीपणामुळे व नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी प्रचंड मानसिक तणावाखाली आलेला आहे. भंडाऱ्यामध्ये वादळी वाऱ्यानं धानपीक भुईसपाट झालेलं आहे. तुमसर तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. शेतातील धानपीक पूर्णतः जमीनदोस्त झालेलं आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या हलक्या धानाचं मोठं नुकसान झालेलं आहे. बुलढाणा
धरणातील पैनगंगा नदीनं धोक्याची पातळी ओलांडलेली आहे. यामुळे मराठवाडा विदर्भाला जोडणाऱ्या धनोडा पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली आहे. मात्र पावसामुळं गावात पाणी शिरल्यानं शेतीपिकांचं प्रचंड नुकसान झालंय. नांदेडमध्ये मुसळधार पाऊस झाल्यामुळं अप्पाराव पेठ नाल्याला पूर आला. त्यामुळे आजूबाजूच्या गावांचा संपर्क तुटलाय. मात्र पुराच्या पाण्यामुळे अनेक शेतांमध्ये देखील पाणी शिरल्यामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय. वाशिम जिल्ह्यात अनेक ठिकाणी दमदार पाऊस झालाय. कारंजा, मालेगाव, रिसोड, मंगरुळपीर तालुक्यासह अनेक भागात पाऊस पडला. त्यामुळे सखल भागात पाणी साचले. दरम्यान या पावसाचा खरीपाच्या पिकांना फटका बसत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सप्टेंबर महिन्यातही देशभरात धोधो पाऊस बरसेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय. ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस बरसला. आता सप्टेंबरमध्येही देशभरात धोधो पाऊस बरसेल असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवलेला आहे. सप्टेंबर महिन्यात 109% पाऊस बरसण्याचा अंदाज आहे. हिंगोलीमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना देखील दिलासा मिळाला आहे. पिकांच्या वाढीसाठी पाऊस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळं पावसामुळं पिकांमध्ये वाढ होणार आहे. तर पिकांवर होणारा रोगांचा प्रादुर्भाव कमी होण्यासही मदत होईल. पीक पाणी पॉवर्ड बाय नेचर केअरचे सेंद्रिय खत ग्रीन हार्वेस्ट दाणेदार.